आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विरोधक मला हटवण्याचा आटोकाट प्रयत्नात, मी दहशतवाद आणि गरिबी संपवण्याच्या प्रयत्नात, पंतप्रधान नरेंद्र मोदी. कर्नाटकातील कलबुर्गी येथे झालेल्या सभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडत, विरोधक मला हटवण्याचा प्रयत्न करत आहेत तर मी दहशतवाद आणि गरिबी संपवण्याच्या प्रयत्नात आहे. ते पुढे म्हणाले, ज्या व्यक्तीला 125 कोटी व्यक्तींचा आशीर्वाद असेल त्याला कुणाला घाबरायची गरज आहे का असा प्रश्न विचारत, मग हिंदुस्थानी असो किंवा पाकिस्तानी, चोर असो वा बेईमान, त्याला घाबरायला हवे का असा प्रश्नही त्यांनी विचारला. भारत आणि 125 कोटी जनतेने ही ताकद मला दिली आहे, हे धाडस एकट्या मोदींचं नाही तर भारताच्या 125 कोटी लोकांचं आहे असं मोदी यांनी स्पष्ट केलं. महागठबंधन हे महामिलावट असल्याची टीका पंतप्रधानांनी केली. तर कर्नाटकातील मुख्यमंत्री HD कुमारस्वामी हे रिमोटवर चालणारे मुख्यमंत्री असल्याची दुसरी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. काँग्रेस जत एस गठबंधन लोकांच्या पाठीत सुरा खुपसत असल्याचं सांगत इथले राज्य सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना लागू करण्यासाठीही इथले सरकार सहकार्य करत नसल्याची माहिती त्यांनी दिली. राज्य सरकार जर या योजनेच्या मध्ये येत असेल तर शेतकरी त्यांना उद्ध्वस्त करतील असं मत त्यांनी व्यक्त केलं. पूर्वेचा विकास हा आमच्या सरकारची प्राथमिकता असल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.